नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर. खाली दिसत असणाऱ्या लाल बटणाला क्लिक करा आणि सपोर्ट करा या चॅनलला. नमस्कार. तर हा पालक आहे, होम गार्डनमध्ये आलेला आहे आपल्या. तर ह्याच्यापासून आपण एक छान अशी रेसिपी आज बनवायची आहे. हा पालक तुम्ही तुमच्या घरीसुद्धा उगवू शकता. ह्याच्या बिया मिळतात मार्केटमध्ये. छान असा विदाऊट केमिकलचा हा पालक आहे. तर हा काढून घेऊयात आपण. ह्याच्यापासून एक आपण सुंदर अशी रेसिपी बनवून घ्यायची. तिने आपण पाने काढून घ्यायचे त्याचे. तर आता हा फ्रेश पालक आत्ताच आपण काढून आणलेला आहे. तर पालक घेतलेला आहे आपण, पालक घेतलेला आहे. तर आजची रेसिपी आहे पालकाची वडी. त्यासाठी लागणारे साहित्य, पालकाची पाने, बेसन पीठ एक वाटी, जिरे, ओवा, मीठ, लाल तिखट, कॉर्नफ्लॉवर आहे 1 चमचा, रवा आहे बारीक 1 चमचा, कोथिंबीर आणि तळणीसाठी. तर प्रथम आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपण प्रथम बेसन घ्यायचं 1 वाटी. याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे 1 चमचा, 1 चमचा बारीक रवा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, जिरे, ओवा, लाल तिखट आहे, चवीनुसार मीठ आहे. मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे. अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आपण. आता हे 5 मिनटं भिजत ठेवायचं. आता 5 मिनटं झालेले आहेत, पीठ भिजलेलं आहे. आता आपण वडी बनवायला घेऊया. आता एक पान ठेवून घेतलेलं आहे पालकचं. तर ह्याच्यावर आपण थोडंसं पीठ घालायचं आणि असं पसरवून घ्यायचं आहे. आपण आळूच्या वडीला जसं करतो तसंच आपण ह्याला पीठ लावून घ्यायचं आहे. एकदम पातळचं थर लावायचं पिठाचा. आता ह्याच्यावरतीच आपण एक दुसरं असं पान घेऊन घ्यायचं आहे. त्याला सुद्धा असं पिठाचं आता आपण हे असं फोल्ड करायचं.
अशा पद्धतीने आपण असे रोल बनवून घ्यायचे वड्यांचे. पण सगळ्या पद्धतीने अशा वड्या अशा पद्धतीने बनवून घेतलेले. तर आता आपण हे तळून घ्यायचे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण वड्या सोडून घ्यायचे. आता ह्या छान अशा मंदाच्यावर दोन्ही साईडनी तळून घ्यायचे. आता हे आपण दुसऱ्या साईडनी सुद्धा तळून घ्यायचं आहे, पलटून घेऊया. छान असा खमंग वास सुटलेला आहे. या वड्या तुम्ही वापरून सुद्धा घेऊ शकताय, पण मी तळून बनवलेले आहे. खूप छान लागतात, एकदम कुरकुरीत असे लागतात. आता आपण ह्या वड्या दोन्ही साईडने छान अशा तळून घेतलेल्या आहेत. आता हे आपण काढून घेऊया. आता आपण ह्या एका डिशमध्ये काढून घेतलेले. तुम्हाला आता मी यातली एक वडी कट करून दाखवते. अशा पद्धतीने आपली पालकाची वडी तयार आहे, तुम्ही बघू शकताय. आणि जर तुम्हाला ही आतून थोडीशी कच्ची वाटली तर तुम्ही आणखीन कट करून पुन्हा एकदा तळून घेऊ शकताय. पण आता ही पूर्ण तळली गेलेली आहे, अशी छान अशी कुरकुरीत बनलेली तुम्ही बघू शकताय. तर ही खाण्यास खूप छान लागते आणि झटपट अशी होते आणि एकदम कुरकुरीत मस्त अशी याची टेस्ट असते. तर तुम्ही ही नक्की करून बघा. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर कसा वाटला हा व्हिडिओ? धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि हा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.